दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. आंबिलोड्याचा हाहाकार डोळ्यासमोर असताना पुणे महानगरपालिका डोळेझाक करत असल्यामुळं देवाची उरुळी गावात नागरिकांना समस्याचा सामना करावा लागला आहे. उरुळी देवाची येथील ओढ्याने रौद्ररूप धारण केल्याने उरुळी देवाची गावातील काही भागात पावसाचे पाणी घुसले होते. उरुळी देवाची हे गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पायाभूत सुविधांची वानवा असतानाच नागरिकांनी खराब रस्ते, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि महापालिकेच्या उदासीनतेमुळं हा लपेष्ट सहन कराव्या लागत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात ओढ्याची एक बाजू पूर्णपणे ढासळली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाडळे यांनी महापालिकेला वारंवार विनंती केल्यानंतर पोकलेन पाठवून थोडासा भराव टाकला होता. यावेळी दिलीप भाडळे यांनी पालिकेच्या भोंगळ कारभाराचा पाडा वाचताना उरुळी देवाची गावावर कसा दुजाभाव होतोय हे सांगताना महापालिके होत असलेले दुर्लक्ष अधोरेखित केले आहे. आज या ठिकाणी कालच्या पावसामध्ये हा जो परिसर पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि याची पूर्तता मागच्या पावसामध्ये मागच्या वर्षी त्यांना सांगितली होती. त्यावेळेस या धरणावरून पूर्णतः पाणी वाहून गेलं आणि अर्ध्या गावामध्ये पाणी शिरलं होतं आणि हे पूर्ण पाणी गावामध्ये शिरल्यानंतर अधिकाऱ्यांना या ठिकाणी येऊन ह्या पूल वाहून गेलेला हा पूल त्यांनी बनवला. हा पूल आम्ही वेळोवेळी सांगत होतो त्यांना की हा पूल चुकीचा होतोय, तरीही त्यांनी त्यांच्या आर्किटेक्टला आणून दाखवला, इंजिनियरला दाखवला आणि चुकीच्या पद्धतीने ह्या पुलाचं काम केल्यामुळं आज रात्री परत पुलावरून पाणी पूर्ण अर्ध्या गावामध्ये शिरलं आणि हा गावला खूप मोठा धोका निर्माण करून ठेवला त्यांनी. आज या ठिकाणी MSEBचे पोल आहे, हाय टेन्शन लाईट आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामधून विद्युत प्रवाह होत असतो आणि हा जर फुटिंगपासून पुलापासून जर पडलेला असेल तर ह्याच्यामध्ये किती मोठं नुकसान होऊ शकतं आणि किती मोठी हानी होऊ शकते, जीवितहानी होऊ शकते याचं पुणे महानगरपालिकेला कुठलंही गांभीर्य नाही आहे आणि आम्ही वारंवार त्यांना कायम कंप्लेंट करत असतो, अर्ज करत असतो, प्रत्येक गोष्टी त्यांना सांगत असतो पण या ठिकाणी ते कुठल्याही या नवीन गावामध्ये फक्त ते टॅक्स पुरतंच या ठिकाणी ते आम्हाला घेतलं असं वाटतं आणि टॅक्ससाठी वारंवार नोटिसा देणे, लोकांना धमकवणे, लोकांना अनेक भीती दाखवणे आणि टॅक्स वसूल करणे. टॅक्स वसूल करत असताना जर योग्य रीतीने टॅक्स त्यांनी वसूल केला तर तोही गावकरी द्यायला तयार आहेत, परंतु टॅक्ससुद्धा तुमचा 13 पटीने टॅक्स वाढवून त्याचं कुठल्याही पद्धतीने ते निरसन करत नाही गावकऱ्यांचं की बाबा हा टॅक्स कशा पद्धतीने वाढलेला आहे आणि हा टॅक्स वाढलेला त्यांच्या माथे मारून फक्त टॅक्स गोळा करण्यापुरते अधिकारी त्यांनी ग्राम ऑफिसमध्ये बसवलेले आहेत आणि बाकीच्या ज्या गावामध्ये ज्या सुविधा आहेत याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन वाहून गेलेली आहे, पूल वाहून गेला, परंतु सकाळपासून एकही माणूस या ठिकाणी सांगूनसुद्धा फिरकलेला नाही आहे आणि अशा अनेक गावात मोठमोठी कामं आहेत की ती गेले कित्येक वर्षापासून जसं ग्रामपंचायतमधून आम्ही महानगरपालिकेमध्ये मर्ज झालो तेव्हापासून त्यांनी गावाकडे फक्त टॅक्स पुरतंच लक्ष दिलेलं आहे, बाकी कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना अशी विनंती करतो, एक तर आमचा टॅक्स ग्रामपंचायती पद्धतीने करावा किंवा मग गाव वगळून द्यावं. आमचं अंशतः गाव त्यांनी कचरा डेपोपुरतं घेतला असेल तर अंशतः फक्त कचरा डेपोपुरतंच अंशतः घेऊन आमचं गाव वगळून द्यावं, अन्यथा आम्ही आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आता येणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.